रेल्वे झोन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन जर्नी घेऊन आलेलो आहे 12729 हुजूर साहेब नांदेड सुपरफास्ट एक्सप्रेस हडपसर टू जालना. एक्सप्रेस ही हडपसर पहिले पुण्यावरनं स्टार्ट होती पण आता हडपसरवरनं स्टार्ट केलंय कारण हडपसर हे पुण्याचं नवीन टर्मिनल करण्यात आलेलं आहे. आज पण मी हडपसर टर्मिनल्सवरनंच माझी एक्सप्रेस धरतोय. तर आता काही गाड्या हडपसर टर्मिनलवरनं करण्यात येणार आहे पुढे आणि मी आता जर्नी करणार आहे 2S मध्ये. तर 2S मी फेअर केले 170 रुपीज. तर आता तुम्हाला माहितीच असेल की ST वगैरे बंद आहे तर प्रायव्हेट गाड्या 700-800 वर घेतात. तर ही कमर्शियल लोकांसाठी ही चांगलीच रेल्वेनी इंडियन रेल्वेनी सेवा पोहोचवलेली आहे. मी आता 170 रुपीज पे केलेत. जर आपल्याला 3rd AC first AC second AC आणि ह्या गाडीला सांगायचं गेलं तर इकॉनॉमी कोच पण दिलाय 3rd इकॉनॉमी कोच. तुमची जर बोलायला गेलं तर सेकंड सिटिंगला मी तुम्हाला सांगितलंच आहे मी त्यांनी प्रवास करतोय 170 रुपीज आहेत. फर्स्ट एसीला 1905 रुपये, सेकंड एसीला 1195 रुपये, 3rd इकॉनॉमी कोचला आहे 750 आणि 3rd AC आहे 810. ही आहे कोचची फेअरिंग. गाईज एकूण आपली 478 किलोमीटरची जर्नी होणार आहे. हडपसर हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेसला एकूण जाताना 8 हॉल्ट्स आहेत. त्यापैकी मी जालन्याला उतरणार हॉल्ट्स आहेत. त्यातलं पहिलं आहे दौंड कॉर्ड लाईन, दुसरं आहे अहमदनगर, तिसरं आहे मनमाड आणि पुढे तर मी तुम्हाला दाखवतच. तुम्ही पण जर्नीला चालू ठेवा. साहेब नांदेड एक्सप्रेसचा स्पीड ॲव्हरेज आहे 60 किलोमीटर पर आवर अँड मॅक्झिमम 100 किलोमीटर पर आवर. जर तुम्ही एक्सप्रेस ही वीकली 2 वेळा असती. पुण्यातनं हडपसरवरनं सुटती ती सोमवारी आणि 1 बुधवारी आणि तिकडनं नांदेडवरनं येती ती रविवारी आणि 1 मंगळवारी. अशा वीकली 2-2 असतात. फर्स्ट टाइम ब्लॉग बघत असाल तर शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला लाईक अँड कमेंट्स नक्कीच करा. मी तुमच्यासमोर अनेक जर्नीज घेऊन येणार आहे. डिव्हाइसला फुल स्क्रीन करा आणि माझ्याबरोबर जर्नीला सुरुवात करू. स्टेशनचा कोड आहे HDP. ही आता डिपार्चर करणार आहे 10 वाजता. एक 10 मिनिटात सुटणार आहे. डिपार्चर होताना मी तुम्हाला दाखवणारच आहे. हडपसर स्टेशनवरनं आपली ट्रेन डिपार्चर होत आहे. करेक्ट 10 वाजता त्यांनी डिपार्चर केलं आहे. टाइम टू टाइम
तर गाईज आता आम्ही दौंड मध्ये अरायव्हल केलेलं आहे. गाडी 5 मिनिटं लेट आहे. दौंड कॉर्ड लाईन जंक्शनवर आता तुम्हाला माहितीच आहे की दौंड जंक्शनवरनं गाड्या सध्याला इकडे जाणार आहे. अहमदनगर मनमाड साईडला जाणाऱ्या गाड्या नवीन स्टेशन झालेलं आहे दौंड कॉर्ड लाईन. तर गाडी दौंड कॉर्ड लाईनला आले. दौंड कॉर्ड लाईनचं कोड आहे DDCC. तर गाडी आता डिपार्चर झाली करेक्ट 11:10 पाच. अहो आपण अहमदनगरला. अहमदनगरचा कोड आहे ANG. तर 5 मिनिटं लेट झालेली आहे गाडी. तर आपली ट्रेन ऑन टाइम डिपार्चर होत आहे. नंबर 4 बेलापूर कोड आहे BAP. अरायविंग थोडा 5 मिनिट लेट झालेला आहे. आता ट्रेन सुटलीच आहे. आवाज येत असेल तुम्हाला हिरवा सिग्नल. ऑन टाइम डिपार्चिंग द बेलापूर.
हा सहावा स्टॉप मनमाड, त्याचा कोड आहे MMR. अरविल टाइम आहे 3:25, पण रेल्वे डिले आहे 3:40 पोहोचले आहे, 20 मिनिटं डिले आहे. Thank you.
चा हॉल्ट आहे सातवा आता आणि औरंगाबादचा कोड आहे AWB. आता मी आलोय औरंगाबाद स्टेशनला, गाडी एक तास दिले आहे, औरंगाबाद अरायव्हल झालेले आहे. आता एक 5 मिनिटात निघेल. औरंगाबाद स्टेशनवरनं डिपार्चिंग केलेलं आहे, 2 मिनिटांनी केले. तर गाईज आत्ता मी जालन्यामध्ये पोहोचलेलो आहे. हा आपला लास्ट स्टॉप आहे. जालन्याचा कोड आहे J आणि गाडी एक तास डिले होती त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. पण जालना हे स्टेशन जर्नीला इथंच आपण समाप्त करूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स कराच. नक्कीच तुमचे कमेंट्स वाचायला किंवा ऐकायला आवडेल की